नमस्कार शेतकरी बंधूनो, हे वर्ष द्राक्ष शेतीच्या दृष्टीनं चोहोबाजूनं समस्याचं वर्ष ठरलेलं आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीत समस्या निर्माण झाली नाही असं काही नाही. पाण्यामध्ये समस्या निर्माण झाली, रोगामध्ये समस्या निर्माण झाली, अवेळी पाऊस पडल्यामुळं रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढला, याशिवाय मार्केटिंगची समस्या आहेच, याशिवाय द्राक्षामध्ये साखर न येणं, गर न येणं, वजन कमी येणं, मम्मी पिकेशन, वॉटर बेरी, या सगळ्या समस्यांनी द्राक्ष ती आत्ता ग्रासलेली आहे. याशिवाय मार्केटला जरी चांगली द्राक्ष असली तरीसुद्धा मार्केटला त्यातला उठाव नाही, चांगली द्राक्ष अशी फारच कमी आहेत. याला आपणही थोडंफार जबाबदार आहोत. ज्या ज्यावेळी पाऊस पडतो त्या त्यावेळेला पोषणाची थोडी वेगळी परिस्थिती होते आणि त्यासाठी आपल्याला पोषण व्यवस्थापनामध्ये काही बदल करावे लागतात आणि ते बदल केले तरच चांगली द्राक्षे, कडक ज्याला आपण म्हणतो क्रंची, गोड अशी जे द्राक्षे असतात, कुरकुरीत, तर ही द्राक्षे तयार व्हायची असतील तर अशा ज्यावेळेला सीझनच्या पिरियडमध्ये किंवा ऑक्टोबर कटिंगच्या दरम्यान किंवा ऑक्टोबर कटिंगनंतरच्या ह्याच्यामध्ये असा मोठा सलग पाऊस पडला तर काही गोष्टींची काळजी आपल्याला निश्चितपणे घ्यावी लागते. त्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आता ज्या समस्या निर्माण झालेत त्यामध्ये वॉटर बेरी आहे, मम्मी आहे, खूपच कमी साखर मण्यामध्ये आहे आणि ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत ह्या सगळ्या समस्या मुख्यतः तीन चार घटकामुळं निर्माण झालेले आहेत आणि ते पोषणद्रव्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन आणि पालाश. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की पालाशनंच फक्त साखर वाढते, हे तितकंसं खरं नाही. म्हणजेच तितकंसं म्हणण्यापेक्षा वैज्ञानिक सत्य असं आहे की साखर द्राक्षमण्यात यायची असेल तर कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन आणि पालाश ह्या चौघांनी मिळून एकत्रित चांगलं काम करावं लागतं म्हणजे साखर येते. याशिवाय ध्यानात ठेवा, योग्य नत्राची मात्रासुद्धा असावी लागते आणि ती अचूक मात्रा असावी लागते. आपलं कसं झालं आहे आता मनी लांबावं म्हणून अमिनो ॲसिड हेन तेन सगळे टॉनिक, मग नत्र वाढतं आहे, तुलनेनं मग कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन, पालाश कमी पडतं आहे, मग वॉटर बेरी होतात, मम्मी होते, सनबर्निंग होतं आहे, मण्यात साखर लवकर येत नाही, गर येत नाही, ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत ह्या समस्या मुख्यतः नत्राच्या ज्यादा होण्यानं निर्माण झालेल्या सगळ्या समस्या आहेत. द्राक्षामध्ये ज्या बहुतांशी समस्या आता आपल्याला दिसून येतात, वॉटर बेरी असेल, मण्यात साखर न येणं असेल, सनबर्निंग असेल किंवा बेरी क्रॅकिंग असेल, साखर न येणं, ह्या ज्या सगळ्या बहुतांशी समस्या आहेत ह्या नत्राच्या जादा होण्यानं निर्माण झालेल्या समस्या आहेत आणि म्हणून अचूक अशा नत्राचं व्यवस्थापन करणं आजच्या काळामध्ये नितांत आवश्यक आहे. पानदेठ पृथक्करण, पाणी पृथक्करण, जमीन पृथक्करण, द्राक्षाची जात, द्राक्षवाडीची अवस्था, द्राक्षावर किती घड आहेत, किती संजीवकाचा वापर केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा संकलित विचार करून आपल्याला खत व्यवस्थापनाचा अवलंब करणं नितांत आवश्यक आहे. परंतु असं कोण करत नाही. अंदाजे सगळं एवढं डी ए पी टाका, एवढं युरिया फॉस्फॉरिक ॲसिड सोडा, हे सगळं किंवा एवढं 12XS सोडा, हे सगळं अंदाजे सुरू असतं आणि मग हे सगळं अंदाजे सुरू असल्यामुळं द्राक्षातील गुणवत्तेच्या कुठल्याच गोष्टीची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. म्हणजे गुणवत्ता असेल, उत्पादकता असेल किंवा रोगकिडींचा प्रादुर्भाव असेल, ह्या सगळ्या दृष्टीनं जर तुम्हाला गॅरंटी हवी असेल तर पोषण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, संजीवक व्यवस्थापन या गोष्टीकडं खूप काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे. पानदेठ पृथक्करण, जमीन पृथक्करण, पाणी पृथक्करण हे करणं नितांत आवश्यक आहे. परंतु बहुतांशी शेतकरी 10-15% शेतकरी पानदेठ पृथक्करण, जमीन पृथक्करण याचा अवलंब करतात
बहुतांशी 70% जास्त शेतकरी या गोष्टीचा विचारसुद्धा अजून करत नाहीत आणि ते त्यांच्या डोक्यातसुद्धा बसत नाही. त्यांना वाटतं काही नाही, आपण टाकतो आहे, आपण करतो आहे, हे बरोबर आहे. जोपर्यंत जमिनीची परिस्थिती चांगली आहे, पाण्याची परिस्थिती चांगली आहे, तोपर्यंत चांगला प्रतिसाद मिळतो. मग अशी अनावश्यक खतं जमिनीत ॲड करून ज्यावेळेला जमिनीचं संतुलन बिघडतं आणि मग आपण पाहतो की द्राक्षाची क्वालिटी हळूहळू हळूहळू बिघडत जायला लागते. आणि मग लोक म्हणतात सुरुवातीला काय द्राक्ष ह्या प्लॉटमध्ये होत होती, आता मात्र सगळं बिघडत निघालेलं आहे. याला कारण म्हणजे संतुलित खत व्यवस्थापन नसणं, जमीन पृथकरणाचा विचार नाही, पाणी पृथकरणाचा विचार नाही, पानदेठ पृथकरणाचा विचार नाही. अंदाजानं खत व्यवस्थापन सुरू आहे, पाणी व्यवस्थापन सुरू आहे आणि ह्यामुळं हा सगळा गुंता निर्माण झालेला आहे. हा गुंता सोडवायचा असेल तर वैज्ञानिक पद्धतीनंच तुम्हाला वाटचाल करावी लागेल. तुम्ही अवैज्ञानिक पद्धतीनं असं जर वाटचाल करत राहिलात तर हा गुंता कदापि सुटणार नाही आणि मग द्राक्षापुढच्या समस्या वाढत जातील. आणि मग मार्केटिंग अगोदरचा अवघड, कारण द्राक्षाचा माल कसला जातो आहे बघा, बराचसा माल हा खाण्यायोग्य असत नाही. मनीगळ होते, आंबटपणा खूप आहे, मण्यांना पाणी सुटतं, गर नाही, साखर नाही, असे सगळ्या अनेक समस्यांनी समस्यायुक्त द्राक्षे मार्केटला जात आहेत. आणि मग ती ग्राहकानं 150-200 रुपये किलो देऊन कशी घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. आणि मग ग्राहक म्हणते त्यापेक्षा द्राक्षेच खायचं राहू दे. तर सर्वच द्राक्ष बागायतदारांनी आता थोडंसं वेगळा विचार करून पानदेठ पृथकरण असेल, जमीन पृथकरण असेल, पाणी पृथकरण असेल, पाणी कधी द्यायचं, किती द्यायचं, स्टेज ग्रोथ स्टेज वाईज, मग ग्रोथ स्टेज वाईज पोषण व्यवस्थापन कसं. उदाहरणार्थ बघा, आपण नतर समजा माल काढणीच्या अगोदर द्यायला सुरुवात केली तर चालेल का? चालणार नाही. नत्र हे फक्त 50-60 दिवसापर्यंतच द्यायचं असतं, पुन्हा नत्र द्यायचं नाही. पालाश मात्र 90-120 दिवसपर्यंत दिलं तरी चालतं, म्हणजे त्या काळात जास्त देणं आवश्यक असतं. म्हणजेच प्रत्येक पोषण द्रव्याच्या देण्याच्या एक विशिष्ट वेळा असतात. त्या विशिष्ट वेळेला दिलं तर द्राक्षवेली त्या खाऊन त्याचा चांगला उपयोग करू शकतात. तुम्ही अवेळी ती पोषणद्रव्ये दिलीत तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला 100% भोगावे लागतात. किंवा जेवढी गरज आहे द्राक्षवेलीची असेल, जमिनीची असेल, जेवढी गरज आहे तेवढ्याच पोषणद्रव्याचा अचूक मात्रेमध्ये उपयोग केला तर द्राक्षवेलीकडून मिळणारा प्रतिसाद हा अत्यंत चांगला असेल. जर तुम्ही अंदाजानं हे सगळं असं करत राहिलात तर मात्र नजीकच्या काळामध्ये आणखी याच्यापेक्षा अवघड परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अंदाजानं खतं टाकू नका, अंदाजानं पाणी देऊ नका, अंदाजानं संजीवक व्यवस्थापन करू नका. प्रत्येकाचा वैज्ञानिक अभ्यास करा. वैज्ञानिक अभ्यास करून पानदेठ पृथकरण असेल, जमीन पृथकरण असेल, पाणी पृथकरण असेल, नंतर ग्रोथ स्टेज वाईज वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला कसं पोषण व्यवस्थापन करायला पाहिजे, वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला पाणी व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत. या गोष्टी कोणी समजत नाही, समजून घेत नाही. ग्रोथ स्टेज वाईज न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे वाढीच्या अवस्थेनुसार पोषण व्यवस्थापन, वाढीच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन. तर ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत द्राक्ष व्यवस्थापनामधल्या, या महत्त्वाच्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याचं जे काही शेड्यूल आहे ते शेड्यूल तुम्ही अचूकपणे व्यवस्थितपणे आपल्या द्राक्षबागेमध्ये उपयोगात आणणं नितांत आवश्यक ठरणार आहे. अंदाजानं अशा पद्धतीनं गोष्टी करत राहिलात तर हे सगळं असं गुंतागुंतीचं सगळं द्राक्षात निर्माण होत राहील. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पाऊस पडला मध्ये आधी कटिंग नंतर, तर 3-4 गोष्टी महत्त्वाच्या होतात. त्यामध्ये कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन आणि पालाश हे चौघं खूप महत्त्वाचे आहेत.
जमिनीतलं खाण्यायोग्य स्फुरद, खाण्यायोग्य बोरॉन, खाण्यायोग्य कॅल्शियम, खाण्यायोग्य पालाश, पाऊस मोठा पडल्यामुळं ते निसऱ्याद्वारे मुळापासून लांब निघून जातं. कॅल्शियम जड आहे, पालाशी जड आहे, आणि स्फुरदची मुवमेंटच म्हणजे त्याचं चलनवलन जमिनीत खूप कमी होतं. आता मग आणि याशिवाय स्फुरदाची क्रिया ही जमिनीतील चुनखड असेल, कार्बोनेट असेल, बायकार्बोनेट असेल याच्यावर घडून ते खाण्यायोग्य राहत नाही. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला पाऊस पडून जातो त्यानंतर लगेचच कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक, लोह, मॅंगनीज, झिंक, लोह, मॅंगनीज आणि बोरॉन यांचे स्प्रे रिपीटली पुन्हा पुन्हा 2-3 वेळा घेणं आवश्यक असतं. तसंच जमिनीतून कॅल्शियम, स्फुरद आणि पालाश 1-2-3 वेळा पुन्हा जमिनीतून घेणं आवश्यक असतं. परंतु लोक काय करतात, वाढीची अवस्था बघतात आणि मग त्या पद्धतीनं खत देत राहतात नेहमीप्रमाणे. तसं चालणार नाही. ज्या ज्या वेळेला सीझनमध्ये मध्ये आधे पाऊस पडतो ऑक्टोबर कटिंगनंतर त्या त्या वेळेला तुम्हाला तुमच्या पोषण व्यवस्थापनामध्ये बदल करणं आवश्यकच आहे. तरच आज जी निर्माण झालेली समस्या आपल्याला दिसते ती निर्माण होणार नाही. अन्यथा दरवर्षी हे असं पाऊस जर पडत राहिला तर हे असं घडत राहणार. मागचे अनुभव तुम्ही ध्यानात ठेवत नाही आणि असं ध्यानात न ठेवल्यामुळं ह्या सगळ्या समस्या पुन्हा आपल्यासमोर उभा राहतात. तर त्यासाठी काही गोष्टींची काळजी ध्यानात घ्या. ऑक्टोबर कटिंग अगोदर किंवा ऑक्टोबर कटिंग नंतर मध्ये आधी जर खूप पाऊस पडला असेल तर ऑक्टोबर कटिंग अगोदर जरी पाऊस पडला तरीसुद्धा खाण्यायोग्य कॅल्शियम, खाण्यायोग्य स्फुरद, खाण्यायोग्य बोरॉन, झिंक, लोह हे सगळं निघून जातं किंवा ते खाण्यायोग्य राहत नाही. आणि मग त्याच्यानंतर नवीन फुटी आले की मग त्यावर लवकर डावणी येतो, लवकर भुरी येते, लवकर करपा येतो. मग आपण म्हणतो अरे काय एवढी चांगली औषधं मारलेत पण करपा डावणी कंट्रोलच नाही. त्याला कारण जमिनीतनं कॅल्शियम वर आलं नाही, स्फुरद वर आलं नाही, झिंक आलं नाही, लोह आलं नाही, मॅंगनीज आलं नाही, मग बोरॉन नाही, मग ह्या सगळ्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्येतून जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वाटचाल करायची असेल, द्राक्ष शेती चांगल्या पद्धतीनं पुढं त्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून काम करायचं असेल तर एक गोष्ट 100% ध्यानात ठेवली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे कटिंग अगोदर पाऊस पडला, कटिंग नंतर पाऊस पडला तर काही पोषण द्रव्यांच्या मात्रा पुन्हा देणं नितांत आवश्यक आहे. त्यामध्ये स्फुरद आहे, कॅल्शियम आहे, बोरॉन आहे, पालाश आहे, जस्त आहे, लोह आहे, हे पुन्हा द्यायलाच पाहिजे. त्यातल्या त्यात सूक्ष्म अन्नद्रव्याच्या मात्रा सगळ्या तुम्ही पानावर फवारून देऊ शकता, झिंक, लोह, मॅंगनीज, बोरॉन वगैरे. परंतु नत्र, स्फुरद, पालाश अर्थात पानदेट पृथकरण आणि जमीन पृथकरण याचा अहवाल ध्यानात घेऊन आपल्या इकडं शक्यतो नत्र निचऱ्याद्वारे निघून जात नाही, जमिनीत खूप नत्र साठत राहतं आणि मग आपण पुन्हा आणखी नत्र देत राहतो मण्याला लांबी व्हावी, हे व्हावं, ते व्हावं म्हणून नत्र 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 सगळं नत्रच. आणि मग त्या तुलनेनं मण्यामध्ये कॅल्शियम कमी पडतं, स्फुरद कमी पडतं, बोरॉन कमी पडतं, पालाश कमी पडतं आणि मग ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, वॉटर बेरी असेल, मम्मी असेल, साखर न येणं असेल, गर न येणं असेल, सनबर्निंग असेल, ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या याच्याशी निगडीत आहेत. आणि मग हे घडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खरंच खूप काळजीपूर्वक वाटचाल करण्याचे दिवस आलेले आहेत हे सगळं समजून घ्यायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. कोण काय चांगलं सांगतं ते तुम्ही समजून घ्या, त्याच्या नोंदी करून ठेवा. वहीतसुद्धा अहो यावर्षी असं झालं होतं, आता पुढल्या वर्षी तरी होऊ नये म्हणून आपल्याला काय उपाययोजना करणं आवश्यक आहे ते सगळं समजून घ्या. आणि ते समजून घेऊन तुम्हाला पुढची वाटचाल करावी लागेल. अन्यथा खरोखरच द्राक्ष ती संपुष्टात येईल आणि ही परिस्थिती काय कायम राहणार नाही.
निश्चितपणे चांगले दिवस येणार आहेत द्राक्षशेतीला. कोरोनामुळं किंवा इतर याच्यामुळं थोडी बिकट परिस्थिती निर्माण झाली अवेळी पावसामुळं, पण नेहमीच असं घडतं असं नाही. आता तर कोरोना नियंत्रणात यायला लागलेलं आहे. बरीच शहरांचा विचार केला तर तिथं कोरोनांच्या रुग्णांची संख्या खूप घटती दिसायला लागलेली आहे. त्यामुळं पुढल्या वर्षी काहीही समस्या राहील असं वाटत नाही. तर हे सगळं समजून घेऊन आपल्याला पुन्हा ज्या काही गोष्टी चांगल्या करावयाच्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी निश्चित असं धोरण ठरवून वाटचाल करायला पाहिजे. बाबा माझ्याकडं यावर्षी या या समस्या निर्माण झाल्या होत्या आणि या समस्यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत त्या अशा पद्धतीच्या आहेत, या उपाययोजना मी निश्चितपणे एप्रिल कटिंगपासून पुढं अंमलात आणणार आहे. अशा पद्धतीचं एकंदरीत तुम्हाला काम एप्रिलपासून करणं आवश्यक भासणार आहे. द्राक्षाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे काही बागांमधला आता माल संपलेला आहे. मग काय करतात बरेचसे, म्हणजे जवळजवळ 90% जास्त शेतकरी बागा तशा सोडतात, तिकडं लक्ष देत नाही. तर त्या लोकांना माझी विनंती आहे, विश्रांती कालावधी त्याला असं म्हणतात, माल संपला जो कालावधी राहतो, कारण कटिंग आता एप्रिल, जो कालावधी राहतो तो द्राक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा कालावधी आहे. या कालावधीतच पानांनी तयार केलेलं अन्न कार्बोहायड्रेट जे असतं ते मुळात साठतं, खोडात साठतं, खोडं रसरशीत बनतात, मुळ्यांची वाढ चांगली होते आणि मग एप्रिल कटिंगनंतर ज्यावेळेला नवीन फुटी येतात त्यावेळेला हे मुळात आणि खोडात साठलेलं अन्न भर वर जातं आणि मग ज्या नवीन फुटी येतात त्याची फलधारकता खूप मोठी वाढण्यास मदत होते आणि मग मोठा घड, ब्रँच शाखा असणारा घड आपण आत्ता बघतोय. बघा एक शेवडी घड सगळा कुठेतरी बारखे एवढे घड, मग आपण त्यावेळेला ऑक्टोबर कटिंगनंतर कामाला लागतो, त्याचा काही उपयोग नाही. त्या दृष्टीनं विश्रांती कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा असा कालावधी आहे. या कालावधीमध्ये नत्रस पुरत, काही प्रमाणात पालाश आणि कॅल्शियम याच्याकडं लक्ष द्यायलाच पाहिजे. कॅल्शियमसाठी शक्यतो कॅल्शियम नायट्रेट उपयोगात आणू नका. कॅल्शियमसाठी तुम्ही शक्यतो सुपर फॉस्फेट एकरी 2 ते 3 पोती टाकून द्या. त्याचा खूप फायदा तुम्हाला होईल, त्यातनं कॅल्शियम मिळेल, स्फुरद मिळेल, गंधक मिळेल. नत्रासाठी मग तुम्ही पाहिजे तर युरिया फॉस्फॉरिक ॲसिड 0050, म्हणजे नत्र स्फुरद पालाश हे सगळे त्यातनं मिळून जातील. परंतु विश्रांती कालावधीमध्ये ही खतं देणं नितांत आवश्यक आहे, कारण विश्रांती कालावधीतच जसं बघा आपण आपल्या रानात नांगर सुरू आहे बैलाचा, तर आपण बैलाचा नांगर सुरू असताना नांगर सोडल्यानंतर त्यांना आपण गोठ्यात बांधतो, गोठ्यात बांधल्यानंतर आपण त्यांना खूप खायला देतो, कारण नांगरताना त्यांची खूप ऊर्जा खर्च झालेली असते, त्या ऊर्जेची भरपाई व्हावी आणि मग उद्या पण त्यांनी चांगलं काम करावं म्हणून आपण त्यांना ज्यादा असा आहार, म्हणजे भरडा वगैरे असा आहार देतो आणि मग त्यांची कार्यक्षमता टिकून राहते. अशीच जर आपल्याला द्राक्षवेलीची कार्यक्षमता टिकून राहायची असेल तर विश्रांती कालावधीमधलं खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन हे करावंच लागेल. जर तुम्हाला तुमच्या द्राक्षवेलीची उत्पादकता, उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवायची असेल तर विश्रांती कालावधीमधलं खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते तुम्ही कराच. गरजेप्रमाणे 10 किलो युरिया असेल, फॉस्फॉरिक ॲसिड असेल, पालाश असेल, ते जमिनीतून ड्रीपद्वारे तुम्हाला ज्या पद्धतीनं द्यायचं आहे त्या पद्धतीनं द्यायला हरकत नाही. त्यासाठी पानदेट पृथकरण आणि जमीन पृथकरण याच्या अहवालाचा जरूर विचार करा आणि त्या अहवालाचा विचार करून आत्ता खतं माल काढणीनंतर द्याच, मगच तुम्हाला खूप चांगले घड मिळतील, खूप चांगल्या काड्या मिळतील. आपल्या इकडे बघा काड्या एवढ्या एवढ्या झाल्या की लगेच थांबतात. आपण म्हणतो मग त्यासाठी आपण खतं द्यायला सुरुवात करतो, मग आपण बऱ्याचशा वेळेला लोक म्हणतात अहो काय सर एवढी खतं दिली पण काड्याच वाढल्या. अरे आत्ता असं काय, आज खायला घालून
उद्या पैलवानाला कुस्तीला नेणं अशी घडत नसतं. त्या पैलवानाला खाद्य हे वर्षोनुवर्ष द्यावं लागतं, मग तो पैलवान चांगला होतो आणि ती कुस्ती जिंकू शकतो. तसं या द्राक्षवेलीचं आहे. ही जर कुस्ती तुम्हाला चांगली जिंकायची असेल, म्हणजे द्राक्षाची उत्पादकता आणि उत्पादनाची गुणवत्ता, ही कुस्ती जर तुम्हाला चांगली जिंकायची असेल, तर ज्यावेळेला विश्रांती कालावधी आहे, त्या विश्रांती कालावधीमधलं खत व्यवस्थापन हे तुम्ही अत्यंत चांगलं करणं आवश्यक आहे. हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितले, परंतु शेवटी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की हे खत व्यवस्थापन द्राक्षाच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्याकडं डोळे झाक करू नका. कितीही काम असलं दुसरं, माल दुसऱ्या प्लॉटमधला काढायचा आहे बेदंड, कितीही काम असो, एक माणूस तरी कामात ठेवून ज्या ज्या प्लॉटमधला माल संपलेला आहे त्या प्लॉटमधलं खत व्यवस्थापन पुन्हा करून घ्या. म्हणजे द्राक्षवेली सशक्त राहतील, निरोगी राहतील. याशिवाय द्राक्षवेलीवर काही रोग असतील तर, किडी असतील तर, त्यासाठी काही औषधांच्या फवारण्याही घ्यायला हरकत नाही. धन्यवाद.